स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन अंबरपॅटन टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी दिन देशमुखच एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण आलो पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया की पारंपरिक अंतर पद्धतीमध्ये कपाशी पिकाचे नियोजन करताना तिसरे रासायनिक खत व्यवस्थापन कधी आणि कोणते करायला हवे अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी पारंपरिक पद्धतीने कपाशीची लागवड केली जरी असेल तरी नियोजन खत आणि फवारणीचे व्यवस्थापन हे पॅटर्न पद्धतीने करत आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ हा स्पेशल आहे आणि आजपर्यंत कधी आपण पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना नियोजन सांगितले नाही पण आज, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशी पिकाचे संपूर्ण अंतर मिळाले असेल किंवा आपण तीन बायक असेल चार बाईक असेल पाच बायक असेल किंवा कमी अंतरामध्ये कपाशीची लागवड केली असेल तर अशा ठिकाणी कपाशीला तिसरी रासायनिक खत व्यवस्थापन कोणते करायला हवे तत्पूर शेतकरी मित्रांनो आपण पहिल्यांदाच या चॅनल सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल आणि आपल्याला अंबत पॅटर्न पद्धतीची अधिक माहिती नसेल तर नक्कीच आपण जा प्लेस्टोरला जाऊन अंबुतपॅटन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशा या पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता चला तर सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कपाश पिकाला तिसरी रासायनिक खत व्यवस्थापन हो। करताना सर्वप्रथम आपल्याला आपल्या शेतामध्ये जी वरची स्टेप आहे म्हणजेच शेंड्याची जी, जी स्टेप आहे आता बघू शकता इथं जे अंतर आहे हे आपल्याला तीन बोटं बघायला मिळतात इथं अंतर चार बोटं म्हणजे इथं अधिक वाढ झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कपाशी या पिकाला तिसरे खत देताना दुसरे खत दिल्यानंतर पंधरा ते अठरा दिवसाच्या दरम्यान दे आपल्याला तिसरे रासायनिक खत व्यवस्थापन कपाशी या पिकाला करायचे आहे आता या उलट जे काही वरचं अंतर असते म्हणजेच जे आपल्याला वरचं टोकाचं जे अंतर आपण बघतो हे डायरेक्ट एकदम जवळ येत असेल तर आता हे झाड टाकलेला आहे त्याच्यामुळे अशा ठिकाणी आपण दहा ते बारा दिवसा दरम्यान कपाशी पिकाला दुसरे खत दिल्यानंतर तिसरे रासायनिक खत व्यवस्थापन करू शकता पारंपरिक पद्धतीमध्ये जिथे कपाशीचे अंतर कमी आहे अशा ठिकाणी खत व्यवस्थापन करताना सर्वप्रथम आपल्याला दीड बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि पंचवीस किलो युरिया हा पारंपरिक पद्धतीमध्ये घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो अमृतपेटन पद्धतीमध्ये आपल्याला युरिया हा सुरुवातीला द्यायचा नाही युरिया आपल्याला शेवटला हा द्यायचा आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने कपाशी पिकाची लागवड केली आहे अशा शेतकऱ्यांनी कपाशी या पिकाला तिसरे रासायनिक खत देताना आपल्याला एक बॅग दहा सव्वीस आणि पंचवीस किलो युरिया द्यायचा आहे कपाशीची अधिक वाढ होत असेल तर अशा ठिकाणी युरिया नाही द्यायचा आहे फक्त सिंगल एक बॅग आपल्याला दहा सव्वीस सव्वीस द्यायचं आहे यासोबत आपण पाच किलो सल्फर हे मिक्स करून आपण समप्रमाणात एका एकासाठी देऊ शकता मित्रांनो ज्या ठिकाणी कपाशी चांगल्या प्रकारे वाढ होत आहे अशा ठिकाणी आपल्याला युरिया द्यायचा नाही एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि सोबत पाच किलो सल्फर आपल्याला आपल्या शेतामध्ये द्यायचं आहे आपल्या शेतामध्ये पात्याची संख्या सुद्धा अधिक असणे गरजेचे आहे त्याचबरोबर बोंडसुद्धा अधिक असणे गरजेचे आहे अशा ठिकाणी आपल्याला सल्फर द्यायचं आहे पाते खूप कमी असेल किंवा कापूस डायरेक्ट उभाट वाढत असेल तर अशा ठिकाणी सर्वप्रथम मुलला विरळी करायची आणि त्यानंतरच आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे परत एक वेळ मी सांगतो पारंपरिक पद्धतीमध्ये कपाशी पिकाला तिसरे खत देताना एक बॅग दहा सव्वीस सव्वीस ज्या ठिकाणी कपाशीची वाढ होत नाही अशा ठिकाणी पंचवीस किलो युरिया ज्या ठिकाणी कपाशीची वाढ चांगल्या प्रकारे आहे आणि दोन फळ पाण्यातील अंतर दोन किंवा तीन बोटापेक्षा अधिक नाही अशा ठिकाणी आपल्याला पाच किलो सल्फर आणि एक बॅग दहा सहावी द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजेच जे काही मॅकोंटंट वगैरे आपण टाकतो हे कुठल्याही प्रकारचं आपल्याला टाकण्याची गरज नाही कपाशी आपण निरोगी ठेवा निरोगी ठेवली तरच कपाशी चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि जर आपल्या शेतामध्ये कपाशी या पिकाला तिसरे रासायनिक खत देताना हे जे फुल आहे हे आपण बघू शकता हे आता चौथ्या पाचव्या फांदीवर आहे हे जर फुल डायरेक्ट वरच्या दुसऱ्या किंवा पहिल्या फांदीवर आले असेल तर अशा ठिकाणी एक बॅग दहा चौश आणि दोन बॅग युरिया आपण देऊ शकता हे फूल जर डायरेक्ट वर आले असेल तर फूल जर वर नसेल चौथ्या पाचव्या फांदीवर असेल तर अशा ठिकाणी कपाशी या पिकाला अधिक प्रमाणात युरिया देण्याची गरज नाही तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी भगतरामपूर पाटण तुमचा नमस्कार